जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वारं खूप सुटले आणि जे सुटलंय ते आपलंच आहे. महाराष्ट्राचा संघटना बांधणीचा दौरा सुरू केला. पश्चिम महाराष्ट्र झालं, कोकण झालं आणि आता हा मराठवाडा. आजच्या जालनाच्या सभेने हा मराठवाड्याचा भाग पूर्ण होतोय आणि पुढच्या 16 तारखेला मी विदर्भामध्ये जातो आणि या संपूर्ण दौऱ्याच्या काळात मी फक्त 3 सभा घेतल्या. एक कोल्हापूरला घेतली, एक रत्नागिरीला घेतली आणि आज ही जालनामध्ये. सोलापूरला घेतली, माझ्या नुसत्या 3 सभाने काय मिरच्या झोमल्या बघा यांना. अहो, आता तर मी फक्त विभागवार सभा घेतोय. डिसेंबर जानेवारी पासून मी ज्यावेळेला तालुका तालुका लेवलवरती सभा घ्यायला लागेन त्यावेळेला काय कराल? अजित पवार मला म्हणाले, म्हणे गडी बिसरलाय. मी आत्ता येताना मला एक मेसेज आला मोबाईलवरती या टेलिव्हिजन चॅनलमधल्या लोकांचे. आज ही सभा आता दाखवणार टेलिव्हिजनवरती. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणची केबल्स या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी बंद करून टाकली आहेत, कारण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून. अहो, कोंबडं दाबलं म्हणजे उगवायचं राहत नाही, सूर्य उगवतोच. जाणाऱ्या ताफ्यावरती दगड फेक करा, केबल टीव्ही बंद करा. बिथरलाय कोण? मी कते. अट्या सोलापूरच्या सभेमध्ये काय बोललो मी वावग? म्हणजे असभ्य भाषा वापरली. अहो, तुमच्यासाठी हीच भाषा आहे. हे गृह खाता हातामध्ये आहे ना, या गृह खात्यामधल्या प्रत्येक पोलिसांना विचारा, महाराष्ट्रातली जनता माझ्यापेक्षा भयानक शिव्या घालते तुम्हाला. आणि मला कळलं नाही, महाराष्ट्राबरोबर जे असभ्य वर्तन करतात त्यांच्याशी आम्ही सभ्य भाषेत बोलायचं? पण एक सांगून ठेवतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं, खास करून या राष्ट्रवादीवाल्यांना, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील माझ्याकडे विस्थापित आहेत. यांचं काहीच जात नाही, घरात घुसून मारतील. याला सत्ता पैसा याचा मास आलाय, मास हा मास तुम्हाला उतरवायला लागेल. आणि आता सांगून ठेवतो, याच्या पुढे जर काळे झेंडे दाखवले त्या काळ्या झेंड्यांचे लाल बावटे होतील, एवढं लक्षात ठेवावं त्यांनी. न
नको त्या गोष्टींच्या वाट्याला येऊ नका. जे बोलतोय हे सत्य आहे. जी भावना बोलतोय ती महाराष्ट्राची भावना आहे. सहन होत नसेल कानात बोळे घाला. म्हणजे जशास तसं उत्तर देऊ. चला माझीही तयारी आहे. हे गृह खातं, हे पोलीस, हे सगळे एकदा बाजूला काढा. या आमच्या समोर, स्वतःच्या दोन तंगड्यांवरती घरी जाल गेले बघा. कोणाशी टर्रेगिरी करताय? यांना असं वाटलं यांच्या अंगावरती कोणी जायचंच नाही. बापाचा माल महाराष्ट्र म्हणजे आम्ही करू तोच कायदा, आम्ही करू तीच गोष्ट, आम्ही करू तीच व्याख्या. ते कोणते ते त्यांचं कोणते अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादीचं? पिचड असं आडनाव असतं का? ए पिचड चिपाड. भरभर लिहिले ती मिशी घेऊन मिचके डोळे करत ते महिन्याचं पोतं फिरत असतं आपलं इकडे तिकडे इकडे तिकडे. हे आम्हाला आव्हान देणार पिचड. चला असं आडनाव वाजता हिमालयात निघून गेलो असतो मी. आणि ते दुसरं ते पुण्याची काकडी. कोणते ते पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे काकडे म्हणे राज ठाकरेंनी म्हणे पुण्यामध्ये येऊन दाखवावं. चार दिवस अगोदर आम्हाला नोटीस द्यावी. तू काय बुकिंग घेतोस काय साल्या? हॉटेल मॅनेजर आहेस? चार दिवस अगोदर या. आज तारीख 2, आत्ता सांगतो 7 तारखेला मी पुण्याला येतोय. हिंमत असेल तर अडवून दाखवा मला. सात तारखेला येणार. नाही तुमच्या काकड्या छिनून मी तिथे प्लेटवरती घरी पाठवल्या ना हे ठरवणार कोणी कुठच्या भागात जायचं आणि कोणी कुठच्या भागात नाही जायचं. राष्ट्रवादीच्या नेत्यांना पण सांगतोय महाराष्ट्रात रस्त्यावरती तुम्ही पण फिरता, दगड आमच्याकडनं पण येऊ शकतात. पण मी याच्यासाठी महाराष्ट्रात फिरतच नाहीये. महाराष्ट्रामधली परिस्थिती ही आपल्यासमोर मांडतोय, सर्वांसमोर मांडतोय. जिथे जिथे जातोय ही गर्दी कशाचं का येते का जमतायत? हरोज काय हा तुमचा उत्साह कशासाठी आहे? हा राग तुमचा काय? हा राग जो तुमचा बाहेर येतोय ही जी गोष्ट येते याच्यावरनं सत्ताधाऱ्यांना कळायला पाहिजे. अरे त्यांनाही आत्ताच सांगतोय अजित पवार, 1.5 वर्ष उरले सत्तेचं, 2014 नंतर काय कराल? ज्या वेळेला ती आमच्या हातामध्ये सत्ता असेल राबू का तुमच्यासारखी? काय झालं तिकडे? बसा बसा शांत. सर्व शांत बसा तिकडे. आता माझा आवाज येईल ऐकू तुम्हाला. विनाकारण गोंधळ घालू नका तिकडे. हे सगळं सुरू झाल्यावरती आपले काही वर्तमानपत्रांमध्ये काही चॅनलमध्ये हे बरोबर आहे का मराठी दोन नेते भांडतायत? मग महाराष्ट्रात कोणी भांडायचं? कानड्यांनी आणि आसाम्यांनी? महाराष्ट्रामधले सगळ्याच पक्षांचे नेते मराठीच आहेत. मराठीचा कैवार आलेला लोक म्हणे आता हातामध्ये हिंसाचार घडवतायत. मराठी नेते एकमेकांच्या विरोधात बोलतायत. अरे महाराष्ट्रामध्ये तसंच होणार.
तमिळनाडूमध्ये काय होतं, त्या मागे एकदा जयललिता मुख्यमंत्री असताना करुणानिधींना रात्री लुंगीत उचललं होतं घरातनं, तिथले कोण लोक बोलले नाहीत, बघा बघा कसे दोन कानडी नेते एकमेकांबरोबर कसे भांडतात, हे बरोबर नाही, अहो त्या त्या राज्यात तेच नेते असणार, दुसरं असणार कोण? पण काही जणांना येतो पुळका, काही जणांना पुळका येतो या गोष्टींचा, मला हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेसचं खास करून राष्ट्रवादीचं काय चाललंय मला माहित नाही, काय त्यांचीच लोक मला येऊन सांगतात। आत्ताच काही जणांनी मला सांगितलं म्हणे आत्ता अजित पवारांच्या घरी एक बैठक झाली या सोलापूरच्या सभेनंतर, राष्ट्रवादीचे नेते आमदार सगळे जे नेते आहेत मंत्री हे तिकडे हजर होते आणि म्हणे तिकडे असं ठरलं की ह्या राज ठाकरेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बंदोबस्त करा। अरे कराच रे, मला कल्पना आहे यांची, हे कुठच्या कोणत्या थराला जाऊ शकतात याची मला पूर्ण कल्पना आहे। काही जणांवरती जबाबदारी टाकली आहे, खोटे आरोप करा, भलते सलते आरोप करा, ज्याच्याचं नाव बदनाम होईल अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय, त्यांच्याच लोक सांगतायत, नाहीतर इन्कम टॅक्सचा रेट टाका, हे सगळं यांचं इथे आणि दिल्लीमध्ये बसून ठरतंय, आता चालू आहेत या गोष्टी, बदनामीचे कट चालू आहेत विरोधकांवरती या सगळ्या गोष्टी। अरे कुठे भोगाली पाप, हे असले फडतूस आरोप करून हे काही समोरचं माझ्या हलणार नाहीये। पण तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, यांची दादागिरी महाराष्ट्रात याच्या पुढे तुम्ही खपवून घेता कामा नये, जिथे आडवे येतील तिथे ठेचून काढलेच पाहिजेत तुम्ही। हा मास त्यांचा हा तुम्ही उतरवलाच पाहिजे। अरे हे कोणाला सांगतायत, आम्हाला केसेसची भीती नाही हो, आम्ही अस्वल आहोत, अस्वल अंगावर फक्त केसेसच, भीती आता तुम्ही बाळगा, जे आम्ही बोलतोय ते राजकीय बोलतोय, जी टीका करतोय ती राजकीय टीका करतोय, फालतू टीका करायचा जर प्रयत्न केला तर आमच्याकडनंही तसंच उत्तर तुम्हाला याच्यापुढे मिळेल, याच गोष्टींमधनं उत्तर मिळेल, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं, तुम्ही द्यावंच, हा अख्खा पक्ष तुमच्या मागे उभा आहे, काही काळजीचं कारण नाही। केसेस झाल्या 2014 ला सत्ता आल्यावर काढून घेईन तुमच्या सगळ्या केसेस, काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका। अरे आता बघा ना, एक मी आता बोललो ना इन्कम टॅक्सचा रेट टाकणे वीट टाकणे वगैरे हे जे सगळे प्रकार घडतात, नितीन गडकरी आता अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे, इन्कम टॅक्सच्या रेड सुरू झाल्या त्यांची, ज्यावेळेला परत ज्यावेळेला नेमणूक होणार होती इन्कम टॅक्सच्या रेड सुरू झाल्या त्यांची, ते काय ते पूर्ती बिरती वगैरे वगैरे सगळ्या इन्कम टॅक्सच्या रेड्स, ज्या दिवशी नितीन गडकरी अध्यक्षपदावर गेले त्याच्यानंतर एकही इन्कम टॅक्सची रेड पडली नाही, त्याच्यानंतर सगळं शांत, हा यांचा काँग्रेसवाल्यांचा राष्ट्रवादीवाल्यांचा मामला, हे यांचे धंदे सुरू आहेत। ते काल म्हणे अजित पवार, मी एका हॉटेलला थांबलो होतो, अजित पवार म्हणाले बाहेर म्हणे सर्किट हाऊसवरती म्हणे बैठका घ्यायच्या आणि राहायला म्हणे पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचं, अहो स्वतःच्या पैशाने राहतोय, महामंडळातनं ढापलेल्या पैशातनं राहत नाहीये। अरे तुमचे जे इतर पंचतारांकित उद्योग चालू आहेत सांगू का? आणि एवढंच जर समजा त्या हॉटेलचं एवढंच जर खूपच असेल, बरं मला एक गोष्ट सांगा, आता अजित पवार किंवा त्यांचे मंत्री महाराष्ट्रात फिरतायत, ते काय बैलगाडीतनं फिरतायत, विमान आणि हेलिकॉप्टरमधनं फिरतायत, काढा दिवसाचे खर्च यांचे। अहो मी आता गेलो त्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती, बाबानो मी तुम्हाला खरं सांगतो स्वतःच्या डोळ्यांनी पाहून या, मी ते रात्रीच्या रात्री सर्किट हाऊस बदललं,
नांदेडच्या सर्किट हाऊसला गेलो मी, इथे माझे पत्रकार बांधव बसलेत, माझी विनंती एकदा त्या नांदेडच्या सर्किट हाऊसला जात, सेवन स्टार सर्किट हाऊस, महाराष्ट्रात प्यायला पाणी नाही, एक टँकर आला की पाच पाचशे माणसं त्या टँकर भोवती फिरतात, उभे असतात पाण्यासाठी वणवण फिरतायत, आणि त्या नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये जाऊन बघा, अख्खं काचेचं सेवन स्टार, आतमध्ये कारंजी उडतायत पाण्याची, फक्त तिकडे त्या काहीतरी चार का पाच काहीतरी ते त्यांचे स्वीट्स आहेत, त्या स्वीट्समध्ये तिकडे तुम्ही म्हणाल ते सगळं तिकडे आहे, बाकीचं मागवायला लागतं पण आत्ता तरी तिकडे सगळंच आहे। आंघोळीचा शावर केवढा माहिती आहे का? एवढा मला वाटलं छत्री घेऊन आंघोळ करायची याच्याखाली। हे असली सर्किट हाऊस आहे त्यांची, सेवन स्टार आणि फाईव्ह स्टार, आणि हे मला सांगताय? मला एकच गोष्ट सांगा अजित पवार, एवढा जर दुष्काळ फुकतोय, एवढी जर लाज वाटते, एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहात का? शरद पवार साहेबांना देखील माझं म्हणणं आहे, भास्कर जाधवने लग्न केल्याबद्दल त्याला झाडलात ना की एवढा का खर्च करता, दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळामध्ये एवढा खर्च बरा नव्हे हे सांगितलं ना त्या भास्कर जाधवला? यांच्याच कृपेने उभ्या राहिलेल्या त्या आयपीएलच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये होणार की नाही होणार? महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे, आणि त्या जर होणार असतील तर बाकीचा भंपकपणा बंद करा, बाकीच्या गोष्टी सांगू नका कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं, ते यांचे इंटरेस्ट जिकडे जपले जातात तेवढ्या गोष्टी राहतात, आणि बाकीच्यांना सल्ले द्यायचे। आज अख्खा मराठवाडा फिरलो, तिथे पश्चिम महाराष्ट्र सगळी ओरड काय असते दरवेळेला, विदर्भाकडे दुर्लक्ष, मराठवाड्याकडे दुर्लक्ष, सगळं पाणी जातो, सगळा पैसा जातो तो पश्चिम महाराष्ट्राकडे। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, ज्या या काँग्रेसच्या नेत्यांना ज्या पश्चिम महाराष्ट्राने इतकी वर्ष पोचलं त्या पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे, लोक घर दार सोडून बाहेर पडतायत, जनावरं खाटकाकडे चाललेली आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात। म्हणजे आमचा विदर्भही तसाच, आमचा मराठवाडाही तसाच, उत्तर महाराष्ट्रही तसाच, कोकणही तसाच, पश्चिम महाराष्ट्रात जातोय पैसा म्हणे, पश्चिम महाराष्ट्रात जातोय पाणी म्हणे, आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील दुष्काळ, तिथेही जनावरं मरतायत, लोक घरदार सोडून बाहेर चालले, दुसऱ्या शहरांमध्ये वळतायत, गेला कुठे पैसा? कुठे गेले ते 70,000 कोटी रुपये? सिंचनावरती खर्च केला खर्च केला म्हणून सांगता, कुठे गेले? दिसत का नाहीत? मला कोणीतरी म्हणाले की म्हणे तुम्ही काँग्रेसवरती टीका न करता राष्ट्रवादीवरती टीका का करतात? आता तिथे खूप गर्दी झाली मला कल्पना आहे, परंतु आपण जर सर्वजण शांत बसलात तर मला बोलता येईल आपल्याशी, कृपा करून आपण आवाज बंद करावा, मला असं वाटतं तिकडे काय असेल आवाज ऐकू येत असेल, पण सगळेजण शांत बसून घ्या। आता मला लोक म्हणतात तुम्ही काँग्रेसवरती टीका करतो, करतोच करणारच, म्हणे म्हण राष्ट्रवादीवरती जास्ती का? कारण जबाबदार ते जास्ती आहेत। आता कसे जबाबदार जास्ती आहेत हे मी तुम्हाला सांगतो, एखादं राज्य किंवा एखादा देश हा प्रगतीपथावरती जातो कसा? त्या राज्याची किंवा त्या देशाची प्रगती होते कशी? तर चार प्रमुख खात्यांमुळे होते, चार प्रमुख खात्यांमुळे, रस्ते, पाणी, वीज आणि कायदा आणि सुव्यवस्था, गृह खातं, ही चारही खाती राष्ट्रवादीकडे आहेत। कधीपासून खाती हातामध्ये आहेत?
1999 सालापासून आज 14 वर्ष ही चारही खाती यांच्या हातात आहेत राष्ट्रवादीवाल्यांच्या. अजित पवार त्याशी म्हणतात की बडे त्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये त्यांनी विकास करून दाखवावा, मग नाशिकमध्ये काय केलं ते बघू आपण. नाशिककर बंधू भगिनींनी मातांनी माझ्या हातामध्ये ती सत्ता दिली, तिथले महापौर बसलाय तो येऊन आता 11-12 महिने झालेले आहेत. मला 5 वर्षासाठी दिली आहे, जे प्रश्न विचारायचे आहेत ते 5 वर्षांनी मला विचारा. जो विश्वास नाशिकच्या जनतेने माझ्यावरती दाखवलाय त्याला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही. तिथे काय करतोय हे तुम्हाला भविष्यात दिसेलच, पण अजित पवार तुमच्या 14 वर्षाचा पाडा कोणी वाचायचा? तुम्ही 14 वर्ष या महाराष्ट्रावरती जो बलात्कार केला त्या बलात्काराची उत्तरं कोणी द्यायची? त्याची उत्तरं कोणी कोणाला मिळणार नाहीत. या गोष्टी तुम्ही फक्त करत राहायच्या 14 वर्ष फक्त या गोष्टींमध्ये अख्खा महाराष्ट्र अख्खा होरपळून काढायचा. हे मजा करणार या सगळ्या गोष्टींची. आणि प्रश्न आम्हाला विचारणार. मध्यंतरी मी त्या जे सोलापूरचं माझं भाषण झालं, त्या सोलापूरचं भाषण झाल्यावरती नेहमीप्रमाणे शरद पवार साहेबांचं मला माहिती होतं की काय ह्यांची प्रतिक्रिया काय येऊ शकते. बरीच वर्ष हीच प्रतिक्रिया ऐकतो मी शरद पवार साहेबांची. पोरकट टीकेला मी उत्तर देत नाही, बालिश टीकेला मी उत्तर देत नाही. तुम्ही सगळे, माझी पोलिसांनाही विनंती आहे, आपण जर सगळेजण शांत बसलात तर पोलिसांनाही काठ्या उगारायची वेळ येणार नाही तुमच्यावरती. आणि विनाकारण तिकडे हुल्लडबाजी करत बसू नका. आणि जर इथे कोणी जर दंगाबस्ती करायला समजा आलेला असेल तर चारही बाजूनी वेढल्या एवढं लक्षात ठेवा. मी इतका बेसावत कधी कुठच्या जागेवरती जात नसतो एवढं लक्षात ठेवा तुम्ही. अजिबात आवाज नको आहे तुम्हाला तिकडनं. मी आज शरद पवार साहेबांसाठी म्हणून काही प्रश्न आणलेत, बालिश आहेत, पोरकट आहेत. आणि अगदी कमी प्रश्न आणलेत, कारण मला अजून 2-3 सभा अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे तिकडेही प्रश्न विचारणार आहे. पण काही बालिश पोरकट प्रश्न मी आणलेत. मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याची जर उत्तरं महाराष्ट्राला दिली तर आम्हाला बरं वाटेल. कारण आमच्या काय होतं, बालबुद्धीला कळत नाही ना, आम्हाला समजतच नाही काय होतं. परिपक्व नेते एवढे सगळे महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये गेलेले असताना थोडंसं अज्ञान राहतं आमच्याकडे. त्याच्यामुळे हे अज्ञानाचे काही प्रश्न आहेत तेवढे मी फक्त आणलेत, याची उत्तरं त्यांनी द्यावीत एवढीच फक्त आमची विनंती आहे. हे पवार साहेबांचंच वाक्य होतं की 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये यायला पडलेला आहे. आता फक्त एवढंच मला पवार साहेबांनी सांगावं की ही अवस्था सरकारने निर्माण केली का निसर्गामुळे झाली. ते याची उदाहरण देतो मी. मी फक्त एक तीन प्रकल्प आणले, बाकी माझ्याकडे गठ्ठा आहे अख्खी एवढ्या एवढ्या 2-2 4-4 फाईल पडलेले आहेत माझ्याकडे सगळ्या गोष्टींच्या. त्याच्यात मी 2-3 प्रकल्प आणलेत, आपल्याला फक्त अंदाज यावा एवढ्यासाठीच आहे. याच्यामध्ये एक निम्न दुधना प्रकल्प तालुका सेलू जिल्हा परभणी. मूळ मान्यता कधी मिळाली बघा, मूळ मान्यता 30 मे 1979 साली मिळाली, त्यावेळी प्रकल्पाची किंमत
28.41 कोटी रुपये होती। 1979 ते 1975 पर्यंत यावर खर्च केला गेला 5.67 कोटी। 1995 ते 2000 या 5 वर्षात याच प्रकल्पावरती खर्च केले गेले, म्हणजे 2095 ते 2000 पर्यंत 91.14 कोटी। 2000 ते 2012 या 12 वर्षात यावर खर्च झाले 936.64 कोटी रुपये। 1978-1979 या वर्षात या प्रकल्पाला सगळ्यात आधी निधी मिळाला होता, पण प्रत्यक्षात खर्च कधी केला तर तो 1994-95 साली। आजही उजव्या कालव्याचे काम 55% बाकी आहे, तर दोन्ही कालव्यांवरील वितरण व्यवस्था 75% पूर्ण व्हायची आहे। मला समजलंच नाही, पवार साहेब मला याचं प्लीज उत्तर द्याल का कृपा करून? मला हे समजत नाही, हे प्रकल्प का थांबतायत, कशासाठी थांबतायत, एवढा खर्च करून पण का होत नाहीयेत? जायकवाडी प्रकल्प टप्पा 2, पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण, माजलगाव उजवा कालवा। मूळ मान्यता 21 मे 1974, त्यावेळी प्रकल्पाची किंमत होती 78.25 कोटी। 1985 साली याची किंमत झाली 272 कोटी। 1999 साली ही किंमत झाली 542 कोटी। तेवच प्रकल्प चालू आहे। 2001 साली ती झाली 792 कोटी, आणि 2009 साली तीच किंमत झाली 2216 कोटी। यात माजलगाव धरणाचे काम पूर्ण झाले व कालवे व वितरण व्यवस्थेचे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही असे ते म्हणतात। काही कामे तर सर्वेक्षणाच्या पातळीवरती आहेत। 1974 सुरू झालेला प्रकल्प आहे, अजूनपर्यंत एवढे पैसे खर्च झालेत। मांजरा प्रकल्प तालुका केज, जिल्हा बीड। मूळ मान्यता 20 ऑगस्ट 1975 साली मिळाली होती, त्यावेळी या कामाची किंमत होती 17.14 कोटी। 1983 साली ती किंमत झाली 31.60 कोटी। 1999 साली ही किंमत झाली 176.2 कोटी। 2005 साली हीच किंमत झाली 486 कोटी, आणि 2008 साली म्हणजे फक्त 3 वर्षात याची किंमत झाली 1087 कोटी। अजूनही धरण पूर्ण झालेलं नाही, उंची बॅरेजेस कालव्यांचे अस्तरीकरण ही कामं बाकी आहेत। फक्त 3 उदाहरणं दिली, बाकी माझ्याकडे अख्खे गठ्ठीच्या गठ्ठे पडलेले आहेत। दरवर्षी इरिगेशन विभागात, सिंचन विभागात, तुमचा इरिगेशन विभागासाठी सुमारे 7000 कोटी रुपये दिले जातात, आणि आजपर्यंत 60 ते 65 हजार 70 हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत। हा पैसा कुठे गेला मी एवढेच विचारणार नाही, पण एवढे पैसे खर्च होऊ नये। जालना बीडमधल्या आमच्या आया बहिणींना पाण्यासाठी जर राहते घर सोडून जावे लागत असेल तर ही जबाबदारी पवारसाहेब कोणाची? माझ्या बालबुद्धीला कळत नाहीये ही जबाबदारी कोणाची। अजित पवार, सुनील तटकरे हे आम्ही या पैशामधून धरणं बांधली असं सांगतीलही, मात्र कालवे कोणी करायचे? धरणाचे पाणी शेतीपर्यंत न्यायची कामी कोणी करायची? वितरण व्यवस्थेची जबाबदारी कोणाची? बॅरेजेस कालव्याचे अस्तरीकरण कोणी करायचे? या माझ्या फडतूस प्रश्नांनाही अभ्यासू शरद पवारांनी उत्तर दिले तर महाराष्ट्राची जनता भर दुष्काळात दिव्य साक्षात्कार झाल्याचा अनुभव घेईल। कृपा करून माझ्या या प्रश्नांना उत्तर द्यावीत। पवारसाहेब मी वाट बघतोय। केवळ 20 ते 25% निधी अभावी राज्यातले लहान मोठे 150 प्रकल्प रखडले आहेत। या प्रकल्पांसाठी 2000 कोटी रुपये लागणार आहेत। हे पैसे देऊन तुम्ही राज्यातील 150 प्रकल्प कधी सुरू करणार आहात? एवढा बालिश प्रश्न, फडतूस प्रश्न हा मी पवारसाहेबांना विचारतो, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत। घोटाळ्यांची लखतरे ते सोडून द्या, सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती अशा, हा आमच्या बुधाजीराव मुळे, सिंचनाची कामं ज्यांच्याकडे होती आणि आहेत अशा सगळ्या इंजिनियर्सच्या संपत्तीचे ऑडिट करा अशी मागणी बुधाजीराव मुळीक यांनी केली होती। जर तुमच्या मनात पाप नाही, तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही असे तुम्हाला छातीठोकपणे वाटत असेल तर तुम्ही तुमच्यासह अधिकारी आणि तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांची संपत्ती जाहीर करणार का? फालतू प्रश्न आहे। राज्यात 50% पेक्षा जास्त पैसा खर्च झालेले 336 प्रकल्प आहेत।
ते पूर्ण करण्यासाठी फक्त 12,000 कोटी रुपये लागणार आहेत. 2 वर्षाच्या आत हे सहज शक्य होईल काय? मात्र हे तुम्ही का करत नाही माहिती का करत नाही? 336 प्रकल्प तर ते जर पूर्ण झाले ना तर त्यांचे पैसे बंद होतात कंत्राटदारांकडचे. आणि ते कंत्राटदारांकडचे पैसे बंद झाले कारण ह्यांना सोन्याची अंडी पाहिजेत, सतत पाहिजे असतात, सतत कामं काढायची असतात. मी बघाशी जे म्हटलं की चारही खाती या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, रस्ते, रस्त्यांवरती टोल चालू आहेत. सिंचनाचं, पाण्याचं यांच्याचकडे खातं आहे. पाण्यापासून महाराष्ट्र तडफडतोय. आमच्या आया बहिणी आजही हंडे येताना रस्त्यामध्ये दिसतात, हंडे घेऊन जाताना स्थलांतर करतायत. आपल्या गाई, आपले बैल रस्त्यावरती सोडून देत आहेत. मी त्या दिवशी म्हटलं ना माया सोलापूरच्या सभेमध्ये, हो माझ्याकडे खरंच सांगतो माझ्याकडे 6 कुत्रे आहेत. त्या 6 कुत्रे माझ्या घरामध्ये असताना तसेच हे बैल आहेत, ह्या गाई आहेत, हे आपली आहेत, ही आपली मुलं आहेत. यांना मी अन्न देऊ शकत नाही, ह्यांना मी चारा देऊ शकत नाही, मी यांना पाणी देऊ शकत नाही. म्हणून या सर्व जनावरांना आम्हाला सोडून द्यावं लागतं, आम्हाला घरदार सोडून निघून जावं लागतं. ती जनावरं कुठे हिंडतायत माहिती नाही, चारा अभावी मरतायत. अनेक जनावरं ही खाटीक घेऊन जातायत. आणि आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना ज्यांना आपण लहानपणापासून वाढवलं, अनेकदा येताना मी बघतो महाराष्ट्रामध्ये आपला बैल, आपली म्हैस, आपली गाय शेतकरी स्वतः हाताने धुत असतात, त्याला आंघोळ करत असतात. लहानपणापासून ते बछडं वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं. त्या आमच्या वासराची गाय होते, सगळे होतात, एवढे मोठे होतात, आमच्या डोळ्यात एकच ते सगळं वाढतं. आणि आम्हाला एक दिवस या नादान सरकारमुळे आम्ही फक्त चारा देऊ शकत नाही, आम्ही त्याला पाणी देऊ शकत नाही. कारण आम्हालाच प्यायला पाणी नाही, आम्ही त्याला तरी कुठून पाणी देणार? म्हणून आम्हाला सोडून द्यावं लागतं. आणि तिकडे काटीक आमचे खाटीक सगळे कसा 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 आमच्या सगळ्या आमच्या पोरांना कापतायत. ही अवस्था महाराष्ट्रावरती आणली. अरे कुठे फेडाल कुठे पाप ही अजित पवार? कुठे घेऊन जाल पैसा? कसली भूक लागली आहे? हा पैसा वापरायचा आहे तुमच्यावरती दादागिरी करण्यासाठी. ऐकलं नाही, पैसे फेकून बघा. तरी नाही मानलं दादागिरी करा, नाही मानलं पोलिसाला पाठवा, घरच्यांना धमक्या द्या. हे सगळे उसाचे कारखाने काढून ठेवलेत. हे कसले कारखाने? हे यांचे राजकीय अड्डे आहेत. या राजकीय अड्ड्यांना तुम्हाला दावणीला बांधलंय सगळ्यांना. विरोध केलात ऊस नाही घेणार तुमचा, मरा. मतदान आम्हालाच केलं पाहिजे तर तुमचा ऊस घेऊ. ही राज्यभरातली यांची दादागिरी, हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल, हीच तुम्हाला मोडून काढावी लागेल. मला काही व्यक्तींविषयी पवार साहेबांना काही बालिश आणि फालतू प्रश्न विचारायचे. हा एक अंक आलाय, हा मी मराठी ट्रान्सलेशन करून मी महाराष्ट्रात सगळीकडे वाटणार आहे. हा तहलकाचा अंक आहे, तहलका. आणि हा अख्खा अंक, याची कव्हर स्टोरी ही अजित पवारांवरती आहे. आणि अजित पवारांच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती त्याची स्टोरी आहे. 70,000 कोटीचा घोटाळा, याच्यावरती अख्खा अंक त्यांनी काढलाय. याच्यामध्ये काही माणसं दिली आहेत, याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दिली आहे ती जी इतकी भयानक आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं दिलंय की महाराष्ट्रामध्ये हा सगळा सिंचन घोटाळा होत असताना महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष करतय काय, यावरती का बोलत नाहीयेत? मला आज मराठवाड्याच्या सगळ्या दौऱ्यावरती अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळालं, सगळ्या ठिकाणी मिली बघत. ही चार माणसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही चार माणसं, ती मला आत्ता माहिती असलेली चार माणसं आहेत, अशी असंख्य माणसं आहेत कंत्राटदार. हे कोण आहेत? त्यातलं पहिलं नाव आहे त्याच्यामध्ये अजय संचेती, भाजप राज्यसभा खासदार.
नोव्हेंबर 2005 पर्यंत यांच्या कंपनीचे नाव होते शक्ती कुमार एस संचिती मर्यादित, नंतर त्याचे नाव झाले SMS इन्फ्रास्ट्रक्चर। शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीला 3 पेक्षा जास्त कामं मिळत नाहीत, यातून पळवाट काढण्यासाठी संचितीने दोन्ही कंपन्यांच्या नावावरती कामं घेतली आणि कोट्यावधी रुपयांची कामं आतापर्यंत मिळवून घेतली आहेत याच इरिगेशन डिपार्टमेंटमधनं, जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, हे अजित पवारांच्या जवळचे। सतीश चव्हाण राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार, 10 वर्षापूर्वी हा माणूस एक छोटा ठेकेदार होता, अजित पवार मंत्री झाले आणि यांचे भाग्य फळफळले। फक्त 2009 मध्ये विदर्भात याला 476 कोटींची कामं मिळाली, मराठवाडा आणि इतर भागात यानं 1000 कोटीपेक्षा जास्त कामं मिळवलेली आहेत। ही जुनी माहिती आहे त्यात आलेली, आता नव्याची कामं माहिती नाही किती। संदीप बजोरिया राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार, अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो, याचे वडील एक छोटे कंत्राटदार होते। अजित पवारांनी यांना 2009 या एकाच वर्षात 820 कोटींची कामं दिली, नंतर ती कामं देण्यात काहीतरी गैरव्यवहार असल्याचे कळल्यावर 532 कोटींची कामं काढून घेण्यात आली। 2010 मध्ये अजित पवारांनी याला आमदार केलं। मितेश भंगाडिया यार सारा काय आणणार आहे, भाजपा विधान परिषदेवर आमदार, 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती, 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती फक्त 20 लाख रुपये। हा तिसऱ्या श्रेणीतला ठेकेदार, गेल्या 4 वर्षात सुमारे 500 कोटींची कामं मिळाली। लोकशाही वार्तानावाचा दैनिक हा चालवतो आणि आपले व्यावसायिक संबंध जपतो वाढवतो, भाजपने याला जून 2012 मध्ये आमदार केला, अशी अनेक नावं याच्यामध्ये आहेत या तहलकामध्ये। ही कोण माणसं आहेत, ही एका रात्रीत कशी काय मोठी झाली, यांनाच कशी सगळी कंत्राटं मिळाली आणि एवढा सगळे पैसे देऊन देखील महाराष्ट्राला पाण्यापासून तुम्ही दूर ठेवताय, माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला तुम्ही घर सोडायला लावताय। मला आज एका चॅनलच्या संपादकांचा मला आता मगाशी फोन आला, त्यांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर इतकी भीषण आणि भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रात मार्चच्या सुरुवातीला आहे, एप्रिलमध्ये काय असेल, मे मध्ये काय असेल, जून मध्ये पाऊस नाही पडला तर काय असेल। त्यांनी मला सांगितलं की जवळपास कितीतरी 1000 किलो का 5000 किलो जे छोटे भूधारक शेतकरी आहेत ना नाशिक जिल्ह्यामधले, या नाशिक जिल्ह्यामधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे त्यांनी स्वतः अनेक बँकांमध्ये जवळपास 1000 का 2000 का 5000 किलो स्वतःचं अंगावरचं सोनं महिलांनी गहाण ठेवलंय आणि घरं सोडून शहरांकडे चाललेत। सोनं गहाण ठेवायला लावताय, गुरंढोरं मारायला लावताय, पाणी मिळत नाही, बेरोजगार वाढतायत, ही सगळी परिस्थिती या काँग्रेस राष्ट्रवादीमुळे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली। काय होत अहो आम्हाला सांगताय ना, जशास तसं उत्तर देऊ, द्यायचंच असेल ना अजित पवार, जशास तसं उत्तर गुजरातला द्या। गुजरातमध्ये जशी प्रगती चालू आहे ना, कर्नाटकात जशी प्रगती चालू आहे, गोव्यामध्ये जशा प्रगती चालू आहे, इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारची प्रगती चालू आहे ना, त्यांना सांगा आम्ही जशास तसं उत्तर देऊ। मी येऊन वेशीवरती हार घालून सत्कार करीन तुमचा। आम्हाला सांगतायत जशास तसे उत्तर देऊ, इथेही काय मिळणार नाही, इथे उलट्या अंगावर येऊ आम्ही। बघा भाऊची राज्य कुठे चालली आहेत। मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, मी गुजरातला गेलो असतानाचा, काय दुर्दैवी परिस्थिती आहे बघा महाराष्ट्रामधली। रिलायन्सचा एक तो तिथला प्रोजेक्ट कुठला तो जामनगरचा, त्या जामनगरच्या प्रोजेक्टमध्ये वरती बघायला गेलो, मला त्यांनी दाखवा प्रोजेक्ट दाखवला त्यांनी, त्याच्यानंतर त्यांचा एक रिलायन्स ग्रीन नावाची 1000 एकरची जमीन आहे, 1000 एकर त्यांच्यामध्येच, त्या प्रकल्पाच्या मध्येच 1000 एकरची जमीन आहे,
मी तिकडे गेलो, एवढी छोटे छोटे झाडं, एवढी छोटी छोटी झाडं, कसली आंब्याची, आणि त्या आंब्याच्या झाडांना एकेका झाडाला साधारणपणे 200-500 असे सगळे आंबे लागलेले, कैद्या लागल्या होत्या. मला त्यांनी सगळं दाखवलं, विविध जाती होत्या तिकडच्या. त्यांनी मला सांगितलं जवळपास आमच्याकडे इथे आता काहीतरी 250-300 काहीतरी जाती आहेत आंब्याच्या, आणि त्या 250-300 जाती कुठे, गुजरात जामनगर. त्या 250-300 जाती, त्यांनी सांगितलं यातल्या 80% जाती या आंब्याच्या या आम्ही महाराष्ट्रातनं आणल्या. याच्या पुढची गोष्ट जी होती ना ती अत्यंत धक्कादायक. त्या 1000 एकर जो भाग आहे त्या भागात ही आंब्याची झाडं आणि इतर सगळे फळफळावळांची झाडं जी लावतात, जो माणूस बघतो ना तो मराठी माणूस आहे. गोष्ट चांगली जरी असली तरी लाज वाटण्यासारखी आहे. आमच्या कोकण कृषी विद्यापीठामधला एक तिथला माणूस, इथे त्याला कोणीही विचारलं नाही, रिलायन्सने त्याला उचलला की ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, त्याला गुजरातमध्ये नेला आणि त्याच्या हाताखाली आज 1000 एकर जमीन आहे. रिलायन्स फ्रेश म्हणून जी दुकानं जातात तिकडे जी फळं जातात ती सगळी तिकडनं जातात आणि त्या कच्छमधनं जातात. पण आमच्या लोकांना आमचीच किंमत नाही. आम्ही लोक फक्त सरकार म्हणून प्रकल्प जाहीर करायचे आणि आपण पण सगळे निवडणुकीच्या तोंडावरती येणार. या प्रकल्पाला इतके कोटी रुपये दिले, सँक्शन केले, आमदार येऊन कोणतरी सांगणार? किती वर्ष मी या महाराष्ट्रामध्ये फिरतोय, या महाराष्ट्रामध्ये सगळी जिल्ह्यांची सगळी गावं, जिल्ह्यांची गावं, सगळे तालुके, काहीही बदललं नाही, कोणाला काही वाटतच नाही काही करावंचं. जाणीवात मेल्या, जशी 20 वर्षापूर्वी दिसायची तशीच दिसतात. आणि याचं कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना त्याच त्याच भूलथापांना बळी पडत आलात आणि त्याच त्याच लोकांना निवडून देत गेलात म्हणून हा बदल झाला नाही. मी आज काही तुमच्याकडे मत मागायला नाही आलोय, आज काही निवडणुका नाही, काही नाही, पण तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. एक काहीतरी कोनशिला बसवायची, सांगायचं या प्रकल्पाला इतके पैसे आले, ज्याच्यावरती जिल्हा परिषद निवडणूक जिंकून टाकवायची. पुढच्या निवडणुका आल्या की परत काहीतरी पैसे सँक्शन केले म्हणून सांगायचं, परत एक कोनशिला बसवायची, परत त्याच्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुका काढायच्या. विधानसभा आल्या की परत एक कोनशिला बसवायची, परत तुम्हाला सांगायचं की आम्ही आता राज्य सरकारकडनं इतके कोटी रुपये आणलेत, मग आम्ही पण खुश, आम्हाला वाटतं पाणी येणार. वर्षानुवर्ष हे चालू आहे, ज्याच्यावरती लोकसभा काढतायत, विधानसभा काढतायत, जिल्हा परिषदा काढतायत, पंचायत समित्या काढतायत, हीच लोक निवडून येत आहेत आणि हीच लोक तुम्हाला नागवत आहेत. आम्हाला काही नाही, त्यात इतकी वर्ष तुमच्यावरती जे अन्याय चालू आहे, पाणी देऊ शकत नाहीत तुम्हाला, गुरांना चारा देऊ शकत नाहीत, मग देऊ काय शकतात, मग हे करू काय शकतात? जर हे काहीच करू शकत नसतील, जर महाराष्ट्रामधली आज दुष्काळाची परिस्थिती आज जर ही असेल, परवा दिवशी कोणतरी केंद्रामधली एक समिती आली, त्या समितीचे कोणतरी चोप्रा म्हणून कोणतरी होते, काय बोलले असतील ते चोप्रा? महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण, महाराष्ट्राबद्दल, या सुपीक महाराष्ट्राबद्दल बोलतोय. त्यांनी असं तिथे वर्णन केलं त्या अख्खा दुष्काळ पाहून, की अशी परिस्थिती मी फक्त राजस्थानात पाहिली, भारतातल्या इतर कुठच्याही राज्यामध्ये अशी मी दुष्काळाची परिस्थिती पाहिली नाही. ही परिस्थिती आणली कोणी, ही परिस्थिती ओढवली कोणी, ही याच सगळ्या राज्यकर्त्यांमुळे आली, याच सगळ्या एनसीपीच्या नेत्यांमुळे आली. तुमच्यावरती टोल बसवले जात आहेत, त्याच्यातनं पैसे खातायत. तुम्हाला खोटे सांगतायत, आम्ही हे धरणं बांधतोय, आम्ही हे कालवे बांधतोय, त्याच्यातनं पैसे खाल्ले जात आहेत. 12-12 तास, 16-16 तास लोड शेडिंग चालू आहे. खातं कोणाकडे? राष्ट्रवादीवाल्यांकडे. अजून लोड शेडिंग चालू आहे, त्याच्यात आमचे पंप जळतायत, आम्हाला शेती करता येत नाहीये, आम्हाला पाणी मिळत नाहीये, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाहीये, आमच्या घरातल्या बायका बाहेर जाऊन हंडे भरून पाणी घेऊन येत आहेत, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत,
सगळ्याला सगळ्याला नन्हाचा पाडा, नाही मिळणार नाही मिळणार नाही, फक्त लाचारासारखे आम्हाला मतदान करत राहा. गृहित धरलं तुम्हाला सगळ्यांनी, ही मेंढर राहतील कुठे? आम्हालाच फक्त मतदान करत राहतील आणि तेच भोग तुम्ही भोगतात, यांना मतदान करून भोगतात. आणि यांना माहितीये, या सगळ्या लोकांना माहितीये की निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी येऊन सांगायचं आणि ह्या आमच्या भूलतापाला सतत बळी पडतायत. या मुंबईला एकदा आता मध्यंतरी मी जेव्हा मोर्चा काढला त्याच्या अगोदर एक काहीतरी कुठच्यातरी मुस्लिम संघटनाने एक मोर्चा काढला होता. आमच्या पोलीस शिपायांवरती, आमच्या बहिणींवरती, पोलीस बहिणींवरती, भगिनींवरती तिथे हात टाकले गेले. त्या लोकांकडनं आमच्या पोलीस भगिनींना त्या गर्दीमध्ये आतमध्ये खेचून खेचून त्यांना ज्या पद्धतीने मारलेत, त्यांना ज्या पद्धतीने मारलेत, आमच्या पोलीस कॉन्स्टेबल्सला ज्या पद्धतीने मारले, महाराष्ट्रातल्या सगळेजण पाहतायत, टेलिव्हिजनवरती दाखवतायत. अजित पवार त्यावेळेला का नाही बोलला जशास तसं उत्तर देऊ? तेव्हा काय शेपटे आतमध्ये गेले होते तुमच्या? समोरून मुस्लिम संघटनांनी तिकडे मोर्चा काढल्यावरती तुम्हाला तिथे काही बोलता येत नाही का? कारण मतं पाहिजेत, मतं. आणि या मतांच्या लाचारीत हा सगळा महाराष्ट्र अख्खा भरभटून टाकला या लोकांनी. हाच तुम्हाला सुधरवावा लागेल. आज माझ्या हातात तर सत्ता काही नाही. या औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये आमच्या पोरांनी तिथे साचलेल्या पुरातन सगळ्या विहिरी साफ केल्या आणि तिथल्या लोकांना पाणी दिलं मिळवून. मी काल जाऊन बघून आलो. या मराठवाड्यामधल्या माझ्या सगळ्या, माझे तुम्ही सगळे आलेले आहात, हे पारंपरिक जे स्रोत आहेत हे सगळे खुले करा लोकांसाठी. गाळ साचला असेल तर काढा बाहेर. जी लोक ज्यांना पाणी मिळत नाहीये, जे दुःखी आहेत, माझ्या माता भगिनी आज जे हंडी घेऊन लांब जात आहेत, तिकडच्याच विधीवर त्यांना पाणी मिळवून द्या. तिकडे जो गाळ साचला असेल तो आज तिकडे जसं औरंगाबादला झालंय तसं तुमच्या ठिकाणी देखील तुम्ही करा. आज आपल्या सगळ्या छावण्या ज्या आहेत, या छावण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील आता उभारण्यात येत आहेत. आता गेल्यावरती मुंबईला उद्या गेल्यानंतर माझी त्याच्यावरची बैठक आहे. त्याच्यासाठी माझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या मी करणार आहे. पण याच्या भूलतापानं परत बळी पडू नका. या लोकांनी फक्त दुष्काळाची सोंग करायची, सल्ले आम्हाला द्यायचे. कोणी जर लग्न केलं तर बघा बघा काय होतात लग्न, हे सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि आतून पैसे खात राहायचे. ह्या आतापर्यंतचा चाललेला खेळ, हा तुम्हाला खेळ इथे संपुष्टात आणावाच लागेल, संपवाच लागेल. आणि हा संपूर्ण जनसागर, महाराष्ट्रातली जनता यांचे आशीर्वाद सगळ्यांना तुम्हाला आपल्याला मिळतील. हे राज्य या राज ठाकरेंच्या हातात देऊन बघा काया पालट काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन. आणि त्या सर्व गोष्टींच्या कामाला आपण सर्वांनी लागावं अशी एक नम्र विनंती करतो. आपण जो प्रचंड प्रतिसाद जो दिलात, तो ते प्रेम दिलं हे सदैव माझ्या पक्षाच्या मागे सदैव राहो एवढी एक विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.